सर्व विरोधक जे आहेत ते या प्रस्तावाला विरोध करताना दिसतात. सर विरोधक विरोधकांची भूमिका पार पाडतील, परंतु शिवाजी पार्कच्या बाबतीत शिवसेना प्रमुखांचं जे एक अतूट नातं होतं आणि लाखो लोकांना संबोधित असताना अनेक वेळा शिवसेना प्रमुखांनी या शिवाजी पार्कचा आदरणाने उल्लेख आत्मीयतेने उल्लेख शिवतीर्थ असा केलेला आहे आणि म्हणून या शिवाजी पार्कचं नाव शिवतीर्थ द्यावं अशा प्रकारचा हा प्रस्ताव आहे. तो गटनेत्यामध्ये आणि मुंबई महानगरपालिकेच्या ठरावाच्या सूचनांची जी सभा असेल त्यामध्ये तो मंजूर केला जाईल. सर विरोधकांचा विरोध झाला तर बहुमताच्या जोरावरती सत्ताधारी हा प्रस्ताव पारित करतील का? असे विरोधक विरोध करतातच आणि शेवटी सत्ता पक्ष म्हणून एखादा चांगला निर्णय घेत असताना तो बहुमताच्या जोरावरच घ्यावा लागतो आणि ही लोकशाहीची पद्धती आहे. सर आपण पाहिलं एकूणच शिवाजी पार्कवरती बाळासाहेबांच्या स्मारकासाठी आपण आग्रह करत आहात, पण जी जागा आहे ती जागा खाली करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनानं आपल्याला नोटीस दिली, ती आपण अजूनही हटवलेली नाही आणि त्याचं समर्थनच केलेलं आहे. आपल्यावर कारवाई झाली तर? असं आहे की मी आपल्याला एकच सांगितलं की स्मारकाबाबतचा अंतिम निर्णय हे शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि शिवसेना संघटना म्हणून घेतली जाईल आणि तो आपल्याला कळवला जाईल आणि त्यावेळी आपल्याला कळेल. जर आपण अत्यंत जबाबदार पदावरती आहात, मुंबईचे प्रथम नागरिक आहात आणि असं असताना एखाद्या बेकायदेशीर स्ट्रक्चरचं समर्थन कसं करू शकता? असं आहे की तुम्हाला मी परवाही बोललो होतो आजही बोलतोय की ज्या ठिकाणी वंदनीय शिवसेना प्रमुखांना अग्निसंस्कार केले गेले ती जागा पवित्र आहे. त्या पवित्र जागेवरती शिवसैनिकांच्या भावना ज्या आहेत त्या अत्यंत पवित्र आणि तीव्र आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी नतमस्तक होणं, आदरयुक्त त्या ठिकाणी जाऊन त्यांना वंदन करणं अशा प्रकारचा तो संपूर्ण वातावरणाचा आणि भावनिक भाग आहे आणि त्यामुळे त्याला ज्या पद्धतीने वळण दिलं जाते कृपया देऊ नये. स्मारकाबाबतचा निर्णय अंतिम निर्णय आणि त्या ठिकाणी श्रद्धास्थान म्हणून ज्या जागेचा आपण आता चर्चा करतोय याबाबतचा निर्णय शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. सर शेवटचा प्रश्न, आपल्याला महापालिकेनं ती जागा रिकामी करण्यासंदर्भात दिलेला कालावधी संपलेला आहे आणि सरकारने सुद्धा आपल्याला ती जागा रिकामी करण्यात यावी अशा सूचना दिलेल्या आहेत. जर तसं झालं नाही तर परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे, ती चिघळू नये म्हणून ती जागा रिकामी करावी असं आपल्याला वाटतं का? असं आहे की ज्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचे अंत्यसंस्कार केले गेले त्या ठिकाणी ती भावना पवित्र आहे, ती जागा पवित्र आहे आणि म्हणून सगळे शिवसैनिक त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी जातात आणि त्याचं पावित्र्य राहावं म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आपल्याला कल्पना असेल की याबाबत संबंधित ठिकाणी पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरती सरकार दरबारी चर्चा करून जो काही निर्णय होईल तो आपल्याला कळवला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह सुवर्णा दुसाने, IBN लोकमत, मुंबई.